जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या वतीनं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या वतीनं खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं. हॉटेल सिटी पार्कच्या सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी, पालिकेचे आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा साजरा झाला. मनोगत व्यक्त करताना महापौर शोभा बनशेट्टी आणि महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी शहर जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. खंडित झालेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्व ज्येष्ठ आहेत ते सर्वांना मनपूर्वक त्या कार्याच शुभेच्छा देते. आता आपण त्यांना सन्मान केला, त्या फेडरेशनच्या वतीने जे त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना बळ दिलं आणि तुमच्या ज्या प्रस्तावामध्ये की ह्या खेळाडूंसाठी काहीतरी केलं पाहिजे वारंवार त्यातलं मला दिसून आलं. तर मी आणि सातत्याने सोलापूर शहर स्मार्ट सिटी मध्ये वाटचाल करत असताना आपल्याला सोलापूर शहरांसाठी काय गरज आहे हे समोर ठेवूनच आपण या ठिकाणी अभ्यास करतोय आणि त्या पद्धतीने कार्यही चालू आहे. प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असतं, प्रत्येकाला वाटत असतं वेगळं करावं. पाहून सुरेश खरंच मला असं वाटलं की आपण विचार करतो की मला पोहायला जमेल का, पडेल का, काय होईल. आणि दुसरं समोर उदाहरण येत की देवाने जरी काही गोष्ट कमी दिली असली तरी ती भरून काढण्याची जिद्द त्याने दाखवली, त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली. खरंच मला वाटतं की अशा याच्यातून माणसाला खूप चांगली स्फूर्ती मिळते. नाहीतर काहीतरी कारण सांगायचं मी करू शकत नाही असं म्हणायचं. त्यापेक्षा म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये मन आहे, जास्त नाव बंगल वगैरे. खरं तर प्रयत्न केला तर काय होऊ शकतं याचं एक चांगलं उदाहरण सोलापूरमध्ये त्यांनी दाखवून दिले. सोलापूरमध्ये त्या राज्यातल्या देशातल्या अनेक लोकांना याच्यातून निश्चितपणे स्फूर्ती मिळेल. मी सोलापूरमध्ये आल्यापासून बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की ते जाऊन या गोष्टींचं काय करता येईल. आपल्याला भारत इंडियामध्ये एकदा गेलो होतो, परत एकदा गेलो होतो, आपले आपल्यापैकीच काही लोक आले. परंतु अशा अनेक अडचणी असतात, मात्र या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. मी आता गायकर साहेबांना सांगितलं की मी आता त्या न्यूट्रिशन प्लॅन जो आहे म्हटला तो बदलण्यासाठी जिल्हा योजनेतून 50 लाख रुपयांत मिळवले. म्हणजे या आणि ऑलरेडी जिल्हा क्रीडा महासंघाचे सचिव महेश गादेकर यांनी प्रास्ताविकेत फेडरेशनच्या संकल्पनांची माहिती देत विविध मागण्या मांडल्या. आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील 2017-18 या वर्षातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जे पार्टिसिपेट केलेले आहे त्या सर्व खेळाडूंचा सत्कार, तसेच या वर्षीचा 2014-15-16-17 या वर्षीचा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार ज्यांना मिळालाय असे सोलापूरचे जिल्ह्यातले जे विविध खेळात संघटक कार्यकर्ते किंवा मार्गदर्शक खेळाडू यांना मिळालेला शिवछत्रपती पुरस्कार थिंना, तसेच 3 असोसिएशन मध्ये ज्यांना राज्याच्या संघटनेवर काम करण्याची संधी मिळाली त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा इथं सत्कार आयोजित केलेला आहे. या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरणचंद्र पुंजाल, अनिल पाटील, किरण चौगुले, संतोष गवळी, आनंद चव्हाण, राजू माने आदींची उपस्थिती होती.